पर्यंत जायला एक तास लागला पाहिजे. आता एक वाजलाय भाऊ. रिक्षावाला भाऊ काही नको करू दादा. हा इथून चालतील. जे आपलं निवेदन दिलेलं आहे शिष्टमंडळ जाईल आणि सनसेल मार्गाने माननीय तहसीलदार साहेबांसोबत जी आपण 18 मुद्दे त्या ठिकाणी मागणीच्या स्वरूपात आणलेले आहेत सविस्तर चर्चा करून त्या मागणीच्या संदर्भामध्ये तहसील प्रशासन काय निर्णय घेतं आणि जर सकारात्मक निर्णय घेत असतील तर आपण या ठिकाणी आपल्याला देखील एक निर्णय घ्यायचा आहे आणि म्हणून तोपर्यंत आपण शांततेने या ठिकाणी बसणार आहोत. आदिवासी समाज हा शांततेप्रिय समाज आहे. हा हिंसेला महत्व देत नसून अहिंसेचे मार्गाने आपले न्याय मागण्यासाठी सनदशील मार्गाने प्रशासनाकडे आपण आलेलो आहोत. आदिवासी एकता परिषदेचे सर्व पदाधिकाऱ्यांना समाज बांधवांना विनंती आहे शिष्टमंडळ या ठिकाणी जाईल चर्चा करेल. चर्चेच्या माध्यमातून जो निष्पन्न निघेल आमच्या ज्या मागण्या आहेत आमच्या जीवन मरणाशी निगडीत आहेत. आमच्या राज्याखालील जागा अतिक्रमण काढण्यासाठी आपल्या नोटिसा दिलेल्या आहेत. कायम जमिनीचे प्रश्न आहेत. रेशन कार्डचा प्रश्न आहे. आमच्या मुलांचा शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे. शिक्षणाचा प्रश्न आहे. रोजगाराचा प्रश्न आहे. ऊसतोडीला जाणारे कामगार बहुतांश या जिल्ह्यामधून तालुक्यामधून जातात. यांना धनदांडगे कारखानदाराच्या जोरावर गबर झालेले लोक राजकारणाच्या जोरावर गबर झालेले लोक उचलून घेऊन जातात. पैशाच्या जोरावर बंधुवा मजदूर म्हणून काम करण्यास यांना भाग पाडतात. या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत. ते काय उपाययोजना करणार आहेत. शिष्टमंडळ या ठिकाणी जाईल तोपर्यंत आपण शांततेने या ठिकाणी बसणार आहोत. सुधाकर भाऊ सोनवणे जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा कमिटी या ठिकाणी मोर्चा सांभाळावा. शिष्टमंडळ जाईल आणि सनदशील मार्गाने आपण चर्चा करणार आहोत. निवेदन आणावं आणि 7-8 जे 10-12 लोक आहेत आपल्या शिष्टमंडळचे ते तहसीलदार साहेबांकडे जातील आणि चर्चा करतील. आता दिवसापूर्वी एक निवेदन दिलेलं होतं आदिवासी एकता परिषदेच्या लेटरकडवर. त्याच्यात काही आम्ही 17-18 मागण्या आहेत ज्या आदिवासींच्या विकासा संदर्भात दुर्दैव असं आहे. आपण मराठवाड्यावर पक्षपाती नाही म्हणून आपल्याला आपण संदर्भामध्ये आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला पत्र लिहिलेलं आहे. प्रशासन आता कोणत्याही पंचायत समितीचं असेल समाज कल्याणचं प्रशासन असेल कृषी विभागाचं आमच्या मागे निगडीत आहे. त्यांचे कोणतेही प्रतिनिधी इथे आलेले नाही. त्यांची उदासीन म्हणायची का नाही.